सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी लोणंद पोलीस यांच्याकडून जातीय दंगा योजना रंगीत तालीम। लोणंद पोलीस ठाणे हद्दीमध्ये व सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या पार्श्वभूमीवर एसटी स्टँड लोणंद या ठिकाणी जातीय दंगा योजना रंगीत तालीम उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली होती। लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह 6 अधिकारी 29 कर्मचारी रुग्णवाहिकेत सह डॉक्टरांची पथक सहभागी झाले होते। या योजनेकरता कार्यकारी दंडाधिकारी म्हणून महसूल विभागाचे मंडलाधिकारी बोबडे यांना नियुक्त करण्यात आले होते। यावेळी याचा मार्ग एसटी स्टँड शास्त्री चौक, गांधी चौक, तानाजी चौक, नगरपंचायत शिरवळ चौक असा रूट मार्च घेण्यात आला। प्रतिनिधी आबाद आयगुडे, एबीपी माझा, लोणंद सातारा। आज लोणंद शहरामध्ये दंगा काबू योजनेचं प्रात्यक्षिक फलटण उपविभागीय स्तरावरती आज आम्ही दिलं आहे। त्याच्यामध्ये काल्पनिक परिस्थिती, दोन गटांमध्ये भांडणं झालेली आहेत, याबाबत अचानकपणे कॉल करून लोणंद बस स्थानकाच्या ठिकाणी लोणंद पोलीस स्टेशन तसेच डिव्हिजनमधले खंडाळा, शिरवळ, फलटण ग्रामीण, फलटण शहर या पोलीस स्टेशनचा तात्काळ मिळणारा प्रतिसाद आम्ही या ठिकाणी चेक केलेला आहे। सर्व कर्मचारी लाठी, हेल्मेट आणि इतर गॅस गन आणि वेपनच्या सहित तयारीने चांगला प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे आणि भविष्यात कुठेही अशा प्रकारची परिस्थिती जर आली उद्भवली तर त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे या प्रकारचा संदेश आम्ही या आजच्या दंगा काबू योजनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे।